नमस्कार, BTM न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे. ॲक्शन झोन अकॅडमी विरार यांचा 5वा वार्षिक वर्धापन दिन व विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा पहा BTM न्यूज मराठीवर. पाच जवान दगावले म्हणता येणार नाही, कारण की ते देशाच्या रक्षणासाठी तयार झालेले, त्यांना आपण शहीद झाले म्हणू व त्यांना मी वंदन करीतो. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक माई म्हणून होता, आपला विरारचा विद्यार्थी होता तो, तर त्याचा पण मृत्यू झाला त्या भरतीमध्ये. असे बीड, मालेगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणातून ते विद्यार्थी होते, असे 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. नंतर डॉक्टरांनी स्क्रिप्ट सांगितली की यांचं प्रशिक्षण अपूर्ण असल्या कारणाने यांचा हा मृत्यू आला आहे. तर त्यानंतर मी विचार केला, वाट पाहत होते, त्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं ऍक्शन झोन अकॅडमी तर्फे उपस्थित बंधू भगिनी, ऍक्शन झोन अकॅडमी आणि त्याला मदत करणारे नारंगी ग्राउंड आणि त्याचे सगळे पदाधिकारी, अशा कार्यक्रमाला जाताना बरं वाटते की काहीतरी समाजाकरता आपलं देणं लागते. अचीवमेंट ही होईल पण ती करण्याची तयारी आपण सगळ्या मंडळींनी केली पाहिजे आणि त्या पद्धतीने वागले तरच भविष्यात पुढे जातील. अकॅडमीचे मी तुमच्या तर्फे 35 फोटो समोर लावले, मोजले मी, खरे 32 आहेत, 8-8 4 लाईनी आहेत, त्याच्यामध्ये 32च होतात, तेवढं गणित येते मला. एक आपल्या परिसरातल्या मुलांना काय UPSC आहे, काय MPSC आहे याचं ज्ञान, म्हणजे एखादा राहुरी कृषी विद्यापीठातला, तुम्ही बघितलं ना MPSC UPSC मध्ये, खास करून MPSC त्यानंतर UPSC, पण राहुरी कृषी विद्यापीठातली ही मुलं जास्त जातात. आणि ती मुलं काय जातात जास्त, आपण कोणाला ॲक्शन अकॅडमी, ॲक्शन झोन अकॅडमी यांचं अभिनंदन करतो मी. आणि मी एक सांगतो, तुम्ही इकडे थांबू नका, तुम्ही इकडे थांबू नका. MPSC UPSC या दृष्टीने शिपाई होणं हे आपलं स्वप्न कधीच ठेवू नका, DG होणं हे आपलं स्वप्न ठेवा. आणि तुमच्यातला एखादा DG झालेला, तुमच्यातला एखादा IG DG SP झालेला बघायला मला आवडेल, कारण का तुम्ही कोणतरी SP IG DG झाले माझं आयुष्य तर ऑटोमॅटिक वाढणार आहे ना बघायला, तुम्ही तुम्हाला बघण्याकरता माझं आयुष्य मी वाढून घेतोय, बरोबर आहे. आता कधीतरी ही अकॅडमी आणि तुम्ही अकॅडमीचे लोक आणखी तुम्ही येऊन मला कॉलेजवर भेटा का, असं कोणतं गोष्टी उपलब्ध करून दिल्यावर तुम्ही MPSC ला UPSC ला जाऊ शकता. डिपार्टमेंटली तुम्ही एक्झाम देणार परत, MPSC असेल UPSC असेल, एक लक्षात ठेवा, आयुष्यभर टार्गेट तुम्ही जे मिळवलं त्याच्यापेक्षा पुढे काय जायचं हे ठेवा. तुम्ही जे मिळवलं ते सफिशियंट नाही मिळत. एम हे सगळ्यात मोठं असलं पाहिजे. मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज तुम्ही कुठेतरी पोलीस दलामध्ये, कुठेही RPF मध्ये असतील, CRPF मध्ये असतील, मिलिटरीमध्ये असतील, आणखी कुठे, मला पुढच्या वेळी सत्कार करायला यायला आवडेल आणि त्यावेळी तुम्ही कोणत्या तरी वरच्या पदावर असले पाहिजे. आणि वरच्या पदावर असताना
मला अटक करायची नाही, दुसरी कंडिशन मनपूर्वक शुभेच्छा. देव आहे जगात त्याच्यावर विश्वास ठेवा, पण स्वतःच कर्तृत्व दाखवा. देव असेल माझा हरिण देईल खटल्यावरही असं होत नाही. देवावर विश्वास ठेवा पण कर्तृत्व दाखवा. कर्तृत्वाला देवाचा आशीर्वाद लागतो. राजस्थानावर यांचं सुद्धा आपले यांनी स्टेज वर यायचं आहे. आपण त्यांना सुद्धा पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. शाप होईल हे मानचिन्ह आणि शाल श्रीफळ देतील. प्रज्ञेश खैरे, प्रज्ञेश खैरे यांनी स्टेज वर यायचंय. यांच्या जागी आम्ही असू हा मॅडम हे शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतील. मनोज मोरे आणि मस्तान कादरी यांचं दिदार सिंग त्यांचे वडील इथे आलेले आहेत. कृष्णा मिलिंग साळवी हे सीआरपीएफला आहेत. आज ते आपल्या देशाच्या बॉर्डर वरती आहेत, त्याच्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांचे वडील इथे आलेले आहेत. त्या वडिलांना आपले जितेंद्र ठाकूर साहेब मिलिंग साळवी यांच्या पत्नी कृष्णा गावी त्यांच्या पत्नी इथे आलेले आहेत. पत्नीचं सुद्धा श्री जितेंद्र ठाकूर साहेब यांच्याकडून मान. श्रीमती कांताताई पाटील मॅडम यांच्याकडून स्वागत होईल. आशा शिरे यांनी स्टेजवर यायचं आहे. जिल्ह्यातील व परिसरातील गरजू होतकरी आणि कष्टकरी युवकांनी देशसेवेसह संरक्षण दलामध्ये करिअर घडवण्यासाठी सैन्य व पोलीस दल प्रशिक्षण केंद्र ॲक्शन झोन अकॅडमी विरार यांच्याशी इथे दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा व वरती दिलेल्या वेबसाईटवरती भेट द्यावी. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बातम्या व इतर माहितीसाठी व अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर्स करा. धन्यवाद.